नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी चॅट कॉर्नर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवाळी अगदी 2 दिवसांवरती आलेली आहे आणि म्हणूनच चॅट कॉर्नरचा मंच देखील दिवाळीसाठी तयार झालेला आहे. खरं तर या दिवाळीच्या निमित्तानं प्रत्येक घरामध्ये आनंदाचं मंगलमय वातावरण असतं, दिवे लागतात, प्रकाशांचा हा सण. आणि हाच सण प्रत्येकाला असं वाटत असेल की आपले आवडते सेलिब्रिटी नेमका कसा साजरा करतात, आणि त्याचमुळे तुमच्या सगळ्यांचे आवडते 2 सेलिब्रिटी आज आपल्या बरोबर आहेत. खरं तर हे दोघे का आहेत हे मी त्यांची नावं घेतल्यानंतर किंवा त्यांच्याबद्दल बोलल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे. पियुष रानडे आणि मयुरी वाघ आपल्या बरोबर आहेत. तुमच्या दोघांचंही स्वागत. आणि या दोघांना आपण आज का बोलवलेलं आहे याचा अंदाज देखील आता तुम्हाला आलेलाच असेल. यंदाची या दोघांची लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे. तुम्हाला येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मयुरी, तुला खास करून, कारण पहिला पाडवा आहे तुझा यंदाचा, त्याच्यामुळे आता पियुष तयार असेल निश्चितच छानसं असं गिफ्ट घेऊन. सरप्राईज आहे आय होप. नाही, बेसिकली अगं आत्ता असं होतं की तो त्याच्या शोमध्ये खूप बिझी आहे, मी आत्ता माझ्या शोमध्ये खूप बिझी आहे, त्यामुळे आम्ही एकमेकांनाच भेटत नाही आहोत. सो आम्ही आत्ता ॲटलीस्ट आमच्यासाठी हे सगळ्यात मोठं गिफ्ट असेल की तेवढे 4 दिवस दिवाळीचे आम्ही एकमेकांसोबत असू. गेले काही महिने आम्ही सतत दोघं डे नाईट शिफ्ट किंवा त्याच्या शिफ्ट लोकेशन्स वेगवेगळे, म्हणजे रात्री आम्ही इतके थकून येतो की हॅलो गुड नाईट दॅट्स इट, झोपतो, सकाळी उठून घाईघाईत निघतो. आणि असंच छान एक क्वालिटी टाईम नाही मिळाला आहे. सो पाडव्याचं तेच खूप मोठं गिफ्ट असेल की आम्ही अख्खा दिवस एकमेकांसोबत स्पेंड करू. क्या बात है. खरं तर म्हणजे तुमच्या लग्नाला आता 7-8 महिने होत आहेत. 8 महिने झालेत लग्नाला. त्याच्या आधीच कदाचित तुम्ही खूप वेळ एकमेकांना भेटत असाल किंवा देत असाल, असं काही झालंय आता म्हणजे ते 2 वर्ष आणि हे 8 महिने? जेव्हा अस्मिता हा शो सुरू होता तेव्हा मी रोज भेटायचो, नियरली रोज भेटायचो आणि पॅकअप नंतर पण भेटायचो. पण तेव्हा असं असतं ना की नया नया है तो थोडा और मिलते और मिलते रोज. पण तेव्हा आम्ही खूप म्हणजे एक नक्कीच म्हणजे आम्ही एक हे पाळायचो की पॅकअप नंतर जेव्हा जसा वेळ मिळेल 15-20 मिनिटं भेटणार, आता तर एकाच म्हणजे घरीच राहतो, सोबतच राहतो, तो त्यामुळे आम्ही भेटतोच. पण मला असं आत्ता कुठेतरी खरंच असं वाटतंय की लग्नाआधी आम्ही रोज भेटायचो आणि आता अचानक असं झालंय की आता अरे आम्ही झोपायला जातोय घरी, चलो गुड नाईट हो गया, असं होतंय. तेव्हा ऍक्च्युली जास्त वेळ भेटायचो, पॅकअप नंतर 12 का वाजे ना, पण 15 मिनिटांसाठी तरी भेट आणि आपण घरी जाऊ. म्हणजे आम्ही बोलायचो ते फार महत्वाचं होतं. आता मी बोलतो पण 3 शब्द बोलतो, म्हणजे 3 शब्द आय लव्ह यू हे मी लग्न आधी बोललो, पण आता 3 शब्द म्हणजे बाय, गुड नाईट, उद्या उठव, झालं, एवढंच असतं. पण खरं तर मयुरी, म्हणजे आता तुला तर अस्मिता म्हणूनच खूप, म्हणजे जवळपास महाराष्ट्र तुला अस्मिता म्हणूनच आता ओळखतोय, तर ते जे तुझी टॅगलाईन होती शोधलं की सापडतं, ते कुठे सापडलं? अस्मिताच्याच सेटवर सापडलं की आधी सापडलं होतं? नाही, हा अस्मिताच्या सेटवरच सापडला. बेसिकली आम्ही खूप वर्षांपूर्वी आम्ही एक जनरल एका चॅनलसाठी इव्हेंट केला, म्हणजे आम्ही परफॉर्म केलं होतं दोघांनी, दादा कोंडकेंना ट्रिब्यूट होतं आणि त्याच्यावरती आम्ही परफॉर्म केला होता डान्स. आणि त्याच्यानंतर कट्टू एक 2-3 वर्षांनी आम्ही अस्मिताच्या सेटवर भेटलो. आणि तेव्हाही म्हणजे फार आम्ही तेव्हा मित्र असंच नव्हतो, म्हणजे की एक को आर्टिस्ट म्हणून काम केलेलं आहे आधी. सो हाय हॅलो कसं चाललं आहे काय, आणि मग सीनचे डिस्कशन्स, आणि मग ते हळूहळू मैत्री होत गेली आणि ते कसं डेव्हलप झालं, म्हणजे ॲक्च्युली मला ते तो पॉईंटही नाही सांगता येणार की या पॉईंटनंतर आम्ही खूप जास्त चांगले मित्र झालो किंवा ह्या पॉईंटनंतर आम्हाला एकमेकांबद्दल काही वाटायला लागलं. पण आपोआप झालं, म्हणजे पण सेटवरच झालं. म्हणतात ना प्रेमाला काही कारण नसतं, तसं ते झालं. म्हणजे मैत्री जास्त महत्वाची होती आमच्यासाठी, आजही आहे. कारण आजही आम्ही प्रेम वगैरे ऑफकोर्स आहेच, पण आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि आम्ही त्याप्रमाणेच बोलतो, त्याप्रमाणेच वागतो, त्याप्रमाणेच सोबत राहतो. म्हणून कदाचित आम्ही खूप बोलतो किंवा काही शेअर करतो किंवा आम्हाला काही कुठल्या गोष्टीचं वाईट वाटत नाही की बाबा तूने मेरे को हर्ट किया, तूने मेरे को इतना हर्ट किया, असं अजिबात नाही. पण ती मैत्री आयुष्यभर तशीच राहावी. खूप समजूतदार आहेस मयुरी तू. आता बायको म्हणून, हे बघा पियुष, मैत्रीण म्हणून ती खूप समजूतदार आहे, ती समजून घेणार आहे, पण आता बायको म्हणून तुला तिला काही ते थोडं तरी पॅम्पर करायला. म्हणजे फक्त मी तिला ना अस्मिताच्या सेटवरच म्हटलं होतं की यू आर अ परफेक्ट वाईफ मटेरियल, अ मदर मटेरियल, यू कॅन, तू खूप छान आई होऊ शकते, तू खूप छान बायको होऊ शकते. पण खरंच म्हणजे ऑन अ सिरियस नोट तिचं कौतुक करावं असं हे वाटतं की ती खूप छान मॅनेज करते सगळं, हर प्रोफेशनल लाईफ, हर पर्सनल लाईफ. तिला कुठल्याही गोष्टीचा त्रास नाही आहे. मी तिला किती, म्हणजे मी तिला म्हणतो की अगं तू नको उठू सकाळी,
इट्स ओके, मी मॅनेज करेन, माझी 7 ची शिफ्ट आहे 9 ची शिफ्ट आहे, का बनवते सगळं नाश्ता वगैरे, मी करेन ना मॅनेज, मला काय, मी आधी पण करत होतो. नाही अरे मी करते ना, पण तुला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही आहे, तुलाही शूटिंग आहे वगैरे. पण शी मॅनेज इज व्हेरी वेल, म्हणजे ती तेवढी प्रोफेशनल आहे, तेवढी डिग्निफाईड आहे, तेवढी पर्सनल लाईफमध्ये तेवढी ती फार समंजस आहे, फार कंपोज मुलगी आहे ती. क्या बात आहे मयुरी, मिळालंय पाडव्याचं. आम्ही एक्झॅक्टली आता तेच म्हणत होते, आता आणखीन काही हवंय गिफ्ट पाडव्याचं, बस अप्रिसिएशन खूप आहे. पुढे म्हणणार होतो की आणखीन काही हवं तुला पाडव्याचं. पण तुमचा यंदाचा पाडवा कुठे असणार आहे, दिवाळी कुठे असणार आहे तुमची? आम्ही बडोद्याला जाणार, म्हणजे याचे आई वडील बडोद्याला असतात. अच्छा. सो आम्ही पाडवा माझ्या माहेरी, पहिला पाडवा आय थिंक माहेरी असतो. सो पाडव्याला आम्ही पुण्याला जाऊ माझ्या भावाकडे, आई बाबा सगळे तिथेच असतात. पहिले 2 दिवस नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आम्ही बडोद्यात असू. यावेळी एकदम जोरदार जंगी दिवाळी असणार आहे. मात्र आता म्हणजे आपण इतकं तुमच्या दोघांबद्दल बोललेलो आहोत, मात्र दोघांच्या देखील सध्या ज्या मालिका आहेत त्या सुरू आहेत. अंजलीमध्ये तू आम्हाला एकदमच अचानक, म्हणजे सरप्राईज होतं त्या मालिकेमध्ये तू आलास तेव्हा. काय आहे तुझा रोल, आणि आता जे सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राला असं वाटतंय की कदाचित अंजलीचा हिरो आता तूच असणार आहेस, काय होणार? आता माझ्या हातात नाही आहे, पण मला जेव्हा पहिल्यांदा ऑल थँक्स टू ड्रीमिंग 24/7 आणि झी युवा, जेव्हा मला या रोलसाठी विचारलं तर मला खरंच असं काहीतरी फार वेगळं करायचं होतं. थोडं एक ह्युमरस आहे, रोमॅन्टिक आहे, मला पर्सनली रोमॅन्टिक कॅरेक्टर्स खूप आवडतात. ह्युमरस आहे, मज्जा मस्तीवाले, फ्री गोईंग आहे. पण एक गंमत कशी आहे की मी तिथे, माझं कॅरेक्टरच तसं आहे की तिथे मी असीम एक असा कॅरेक्टर आहे जो सगळ्यांना प्रेम देतो, असं सगळ्यांशी छान वागतो, प्रेम देतो, आणि ही प्रेम पसरवतो. पण प्रॉब्लेम असा आहे की घरी प्रेम पोचत नाही आहे, कारण मी घरी वेळ देत नाही. सो असं उलटं झालं आहे माझं. पण मला खूप आवडतं आहे आत्ता. आणि आता जसं तू म्हणाली की अंजली असीमचं काय होतं, किंवा यश जो अजून एक कॅरेक्टर माझा लहान भाऊ प्ले करतो हर्षद, ते काय होतं ते तर आता आपल्याला हळूहळू पुढे कळेल. पण आहे इंटरेस्टिंग, खूप मजा आहे, आणि ऑफकोर्स प्रेम खूप आहे आता पुढे शोमध्ये. सो प्लीज बघत राहा. लव लग्न लोचा मधल्या कॅरेक्टर बद्दल कसं आहे तुझं कॅरेक्टर? मी ऋतू नावाचं कॅरेक्टर करते, जी स्वतः रायटर आहे, रिलेशनशिप्स बद्दल लिहिते, ब्लॉगर आहे. आणि आता ही या सगळ्या मुलांमध्ये आली आहे, त्या फ्लॅटमध्ये शेअरिंग म्हणून आलेली आहे ती तिकडे राहायला. आणि ती आता तिथल्या रिलेशनशिपबद्दल लिहिते. आता ऑलरेडी त्यांचे लव अफेअर्स दाखवलेले, सो हिच्यामुळे काही काही नवीन लोचे होत आहेत त्यांच्या रिलेशनशिपमध्ये. सो गमत जमत आहे, आणि खूप छान ग्रुप आहे आमचा, सगळा छान सगळे कोआर्टिस्ट आहे. आणि आयरिसमध्ये मला बऱ्याच वर्षांपासून काम करायचं होतं, युवावरती काम करायची संधी फायनली मिळालेली आहे इतक्या महिन्यानंतर, जेव्हा अस्मिता संपल्यानंतर आय वॉज वेटिंग फॉर इट. आणि फायनली मी आता काम करते, आणि मला असं म्हणता येईल की आमचं लव झालं, लग्न झालं, आता थोडासा लोचा चालू आहे, कारण आम्हाला एकमेकांना वेळ मिळत नाही. लव लग्न लोचा सिरियल रिलेट रिलेट करते मी. चॅट कॉर्नरमध्ये आज आपण दिवाळीच्या तयारीच्या निमित्ताने पियुष आणि मयुरी या दोघांशी गप्पा मारतोय. आणि जसं मी ब्रेकपूर्वी म्हटलं होतं की एक छोटासा टास्क आहे, खरं तर तू आत्ता जसं सांगितलं इतक्या हेक्टिक शेड्यूलमध्ये दिवाळीची तयारी घरी करायला असा वेळ मिळाला नसेल, पण इथे तुम्हाला या मंचावरती एक कंदील बनवायचा आहे, आणि आय होप तुम्ही दोघे तो बनवू शकाल. इझी आहे, हे मटेरियल या ठिकाणी आहे, आणि दोघांनी मिळून हा कंदील तयार करायचा आहे. सो कसं लावणार आहात, काय करणार आहात ते बघून घे एकदा. पण असं दिवाळीची तयारी घरी पण होतच असेल ना, म्हणजे आता ठीक आहे लग्नानंतर तुम्ही इकडे आहात, लहानपणी वगैरे? लहानपणी तर ऑब्व्हियसली. आणि मला पर्सनली फराळ वगैरे सगळं ठीक आहे, जे मला आवडतं, पण मला हे सगळं करायला खूप जास्त आवडतं. कंदील बनवणे, कंदील लावणे, लाईट सगळे लावणे वगैरे, आणि जसे इलेक्ट्रिशियन सारखं सगळं घेऊन टेस्टर वगैरे वरती चढून चिडीवर वगैरे, हे मला खूप आवडतं लहानपणापासून. आणि हे एरवीज मी बाबांबरोबर केलं आहे खूप वर्षांपासून. फराळाचं म्हणशील तर फराळ आईसोबत आत्तापर्यंत बरेच पदार्थ करत होते तिच्या हाताखाली. आता यावर्षी ॲक्च्युली खरं तर वेळ नाही आहे फार, पण तरी आम्ही असं म्हणजे ह्याच्या आईंनी आणि आम्ही प्लॅन केला आहे की मी येते. सो त्या दिवशी आल्यावर आम्ही फराळ बनवणार. आम्ही एक त्यांना म्हटलं की आई मला चकल्या, आणि त्या चिवडा उत्तम, म्हणजे कमाल चिवडा बनवतात त्या, कमाल. सो आम्ही असं ठरवलं आहे की मला चिवडा शिकायचा आहे तुमच्यासारखा, सो चिवडा फक्त ठेवा, मी आल्यावर आपण चिवडा बनवूयात. बडदर गेलं फार एक, ती मला मेसेज करते रोज किंवा ऑल्टरनेट डेज, हे बनवलंय, लाडू बनवलाय, चकली बनवली, अजून काय बनव, अरे तुला जे बनवायचं बनव बाबा, मला सगळं आवडतं, तू जे बनवशील ते.
पण तरी तिचं रोज असतं हे बनवलं ते बनवलं. त्यामुळे मलाही मेसेज करतात की तुझ्यासाठी काय बनवू, तुझ्यासाठी कुठला लाडू लाडू बनवू. हे एक खरंच फार गोड आहे की पियुष एकुलता एक मुलगा आहे, म्हणजे त्यांच्या घरी मुलगी नाहीये म्हणून असेल कदाचित, पण माझे खूप लाड होतात. म्हणजे कधी कधी ह्याला असं वाटतं की मी ह्यांच्याकडे त्याला कधी कधी असं वाटतं की मी जावई आहे का ह्या घरचं, ही मुलगी आहे आणि हे लोक मला असं का ट्रीट करतात. पण ते म्हणजे सिरियल मध्ये जे सासू सुनेचं नातं सुनेचं नातं दाखवतात तसं काही नाही ना, म्हणजे अजिबात नाही. म्हणजे मला तर खरं तर असं खडू सासू असते तर मला जरा इंटरेस्टिंग वाटत, पण तसं नाही. म्हणजे ती मला एकदा म्हणाली होती, अरे आई काहीच बोलत नाही यार, असं का करतात ते, काहीच बोलत नाही वगैरे. अरे का बोलतो आता तुला समोरून एवढी चांगली सासू मिळाली तर का बोलावं की तू हे कर ते कर वगैरे, एवढी छान आहे चांगली मैत्रीण आहे तर मग खुश राहणं. पण ते दोघंही आई बाबा याचे इव्हन याचे आजी आजोबा ते सुद्धा फारच फारच कूल आहेत. त्यांना कशाबद्दल किती गोष्टींबद्दल तू लकी आहेस याचा अंदाज तुला आलाच असेल. मी तर तुला आता रिसेंटली एक्झाम्पल देते, मी आत्ता शूटिंग चालू असताना एक 2 आठवड्यापूर्वी याचे आजी आजोबा राहायला आले होते 4 दिवसांसाठी आणि ते इतके कम्फर्टेबल होते, म्हणजे मला असं वाटत होतं की हे पहिल्यांदा घरी आले, सो मी आता कसं मॅनेज करू, सकाळी शूटिंगला जायच्या आधी नाश्ता आणि जेवण. पण दादा दादी वाजले तू काही टेन्शन घेऊ नको आम्ही करतो, संध्याकाळी आम्हाला सँडविच पण चालेल, आम्हाला नुसते डोसे पण चालतील, तू काही स्वयंपाक वैपाक करायचे नाही तर मग तू फक्त बाहेरून काहीतरी आण ना. ते इतके समजूतदार पण आहेत आणि तेवढे सांभाळूनही घेतात, म्हणजे त्यांना माहिती आहे की मी या प्रोफेशनमध्ये आहे, मी आता नाईट शिफ्ट करून आले, सो तू जा झोप, तू स्वयंपाक वैपाक राहू दे, असं एक त्यांचं झोन खालून निघू शकता. इथे गप्पा मारत मारत या दोघांचा कंदील तयार झालेला आहे खूपच छान. पण लहानपणीच्या आठवणी असतील ना दिवाळीची, अशी एखादी आठवण की ते अजूनही असं दिवाळी म्हटलं की आठवतोय तो प्रसंग असं काही. किस्सा सांगतो भिंद आणि माझे आतोबा म्हणजे सगळ्यात लहान आत्या खूप माझी लाडकी आहे आणि माझे आतोबा त्यांना आणि मला फटाके ह्याचं खूप हे होतं. नंतर नंतर आम्ही कमी केलं की आता जास्त फटाके नाही, कारण बाबा खूप चिडायचे की आता किती पैसे वेस्ट करता तुम्ही, काय फटाके वगैरे फोडता. पण आम्ही ना एकदा रॉकेट विच वॉज व्हेरी रिस्की, हे करू नये, हे प्लीज करू नका कोणी घरी, मी आधीच सांगतोय प्लीज मुलांनी फटाके, ॲक्च्युली फटाके जळूच नका तुम्ही, फटाके फोडूच नका. पण हे आम्ही केलं होतं, तो किस्सा मला आठवला. आम्ही असंच की मी त्यांना सांगितलं की आपण हात से जलाय क्या रॉकेट, आईने सांगितलं की बॉटल वगैरे आहे सगळं, यू कॅन गो इन द टेरेस, तुम्ही वरती जा आणि तुम्ही हे करू शकता. तर ते मी हातात पकडला होता, त्यांनी ते हे केलं आणि जसंच ते जवळ आलं तसं मी सोडलं, असं वरती गेलं पण ते असं जातं ना वरती, तर ते थोडं असं झालं आणि समोर एक आंटी राहत होतात, त्यांचे नवीन पडदे होते दिवाळीने घेतलेले आणि ते असे सगळे गेले आणि आम्ही मी खूप घाबरलो. दुसऱ्या दिवशी आंटीनी बोलवलं आणि मला खूप बोललं की पता चलता की तुम लोगो हात में असे फोडते, पता नाही चलता की तुम लोगो बॉटल दिया फटाके फोडते की हो ये वो, खूप खूप बोलले. पण इट वॉज सो स्वीट. हे सकाळी झालं, खूप रागवली आणि संध्याकाळी तिने मला जेवायला बोलवलं की घर पे आप यूज खाना बनाया तेरे लिए. क्या बात आहे तुझी. आता तू जसं म्हटलीस की डोंबिवलीमध्ये तू लहानाची मोठी झाली आहेस, तर डोंबिवलीमधल्या दिवाळीची काही खासियत किंवा तुला काही आठवतो एखादा प्रसंग लहान असतानाचे दिवाळीचे किस्से? असे काही किस्से नाही केलेत. फटाके मला लहानपणापासूनच मुळात फटाके अजिबातच आवडत नाहीत मी आणि माझ्या भावाला, सो आम्ही कधीच फटाके वगैरे नाही फोडले. पण दिवाळी दिवाळी पहाट असते डोंबिवलीला फडके रोडवर, सो दरवर्षी ते तर ठरलेलं असायचं की सकाळ सकाळ छान साड्या वगैरे नेसून तिथे शाळेचं आमचं एक अड्डा ठरलेलं असायचं सगळ्या मित्रमैत्रिणींचं की इथे भेटायचं आणि आपण तिथे जायचं. सो रस्त्यावर तिथे फिरणे, बरं मी आजही विचार करते की मी तिथे का फिरायचं तर मला त्याचं उत्तर नाही मिळालं, पण आम्ही तेवढंच करायचं. म्हणजे तू अजूनही बघशील ना, तर ग्रुप ग्रुपने अख्खा फडके रोडवर इथून तिथे फिरतात, तिथून इथे फिरतात, पण टाइमपास असतो एकमेकां खूप लोक भेटतात, म्हणजे खूप लोक भेटतात, खूप लोक असे दिसतात आणि गायब होतात कारण प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी असते. पण आता म्हणजे यंदाची दिवाळी तर तुमच्या दोघांची लग्नानंतरची खास दिवाळी आहेच आहे, काय रेझोल्युशन आहे? रेझोल्युशन प्रत्येक वर्षी नवीन वर्ष येतो किंवा दिवाळी येते आपण रेझोल्युशन करतो. बेसिकली आत्ता आत्ता जेव्हा मयुरीने सांगितलं की आपण सगळे भेटतो, तू सांगितलं की सण असतो तर आपण भेटतो, पण काय ना की कुठली तरी ना एक पॉझिटिव्ह साईड आहे, कुठे एक निगेटिव्ह साईड आहे. जिथे खूप सण असतात आपण सगळे भेटतो तिथे कचरा खूप होतो. म्हणजे मी तर खूप ऑब्झर्व केलं की ठीक आहे, म्हणजे मी आता मयुरीला खूप दिवसानंतर भेटलो आणि मी काहीतरी हसतोय मज्जा करतोय, पण आपण
ते विसरतो की बाबा नेचर निसर्ग आपल्या आजूबाजूला आहे त्याची काळजी घ्या तुम्ही. कारण मग तो इतकी गर्दी होते आणि मग इतका कचरा होतो, फटाके जसं मी आता सांगितलं प्लीज फोडू नका, कारण तो कचरा एक वेगळा असतो. आणि ऑलरेडी आत्ता एक खूप मोठं अभियान चालू आहे, सो त्याला प्लीज सपोर्ट करा आणि ते आपल्या चांगल्यासाठीच आहे. आणि प्रत्येक वर्षी आपण नवीन रिझोल्युशन करण्यापेक्षा जे ऑलरेडी सगळे रिझोल्युशन्स केलेले आहेत ते कम्प्लीट करूया, हेच रिझोल्युशन आपण करू शकतो. मयुरी तू रिझोल्युशन असंच काही नाही, जसं हा म्हणाला स्वच्छता अभियान, सो आता मी हे मी आधी करायचे म्हणजे अस्मिताच्या सेटवर तर माझ्या मेकअप रूममध्ये चप्पल घालून येणं ही बंदी होती. म्हणजे स्वच्छ इतकी मला, आणि मला पर्सनली स्वच्छता खूप आवडते, क्लीनलीनेस फार लागतं. मला फक्त एवढं म्हणायचं की जसं म्हणालं की पॉझिटिव्ह काही गोष्टी असतात, निगेटिव्ह काही गोष्टी असतात, सो ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत म्हणजे दिवाळीचे जे आपले पहिले पाच दिवस असतात दिवाळीचे, आणि पहिला दिवस आपला धनत्रयोदशी झाले की नरक चतुर्दशी असते, जिथे ज्याची स्टोरी अशी आहे की नरकासुराचा वध झाला होता देवीने. सो आजच्या काळात या युगात कलियुग असं म्हणतो आपण याला, सो या आत्ताच्या काळामध्ये जे काही क्राईम घडत आहेत म्हणजे मला असं वाटतं पुन्हा एकदा देवीने अवतार घ्यायलाच पाहिजे इथल्या नरकासुरांचा वध करण्यासाठी असं मला पर्सनली वाटतं. कारण हे क्राईम काही थांबत नाही आहे आणि आता हेही मला माहिती आहे की देवी काही पुन्हा अवतरणार नाही आहे, सो आत्ता आपण आजच्या स्त्रीने स्वतःहून ह्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, सो दॅट लोकांची हिंमत नाही होणार किंवा कुठल्याही मुलाची हिंमत नाही होणार आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची किंवा आपला फायदा गैरफायदा घेण्याची. सो नरकासुराचा वाद आता आपण आपल्या पद्धतीने आपल्यालाच करावा लागणार आहे. खरं तर नरकासुर म्हणजे ही एक व्यक्ती नाहीये, ह्या वृत्ती आहेत आणि या वृत्तींचा नाश झाला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तू आता वृत्तीबद्दल आणि मयुरी नरकासुराबद्दल म्हणे, मला खरंच एक जावेद अख्तरांची एक खूप फेमस लाईन आहे, मन से रावण जो निकाले राम उसके मन में है. म्हणजे आता तू वृत्ती म्हणाली ना, आता माझ्या मनात जर माझ्या मनात रावण असेल, मनात रावण, तर तो माझ्या मनात राहील, जर मी तो काढला तर खरंच मी राम आहे. तर ती जी वृत्ती आहे ती फार साफ स्वच्छ असायला हवी, तर आपण कदाचित काही क्राईम करणार नाही किंवा कोणाला नुकसान आपण पोहोचवणार नाही, काही वाईट करणार नाही. खरं तर तुम्ही आज दोघे या ठिकाणी आलात आणि इतक्या छान गप्पा या दिवाळीच्या निमित्ताने मारलेल्या आहेत, त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि जाता जाता कुछ मीठा हो जाय असं म्हणून मी हे बरवणार आहे, पण त्याआधी माझी एक फरमाईश आहे पियुष साठी. पाडव्यानिमित्त जसं तू म्हणालीस की आता गिफ्ट, तर मला असं वाटतं की मी एक गिफ्ट मागावं त्याच्याकडे आणि हा खूप छान गातो, तो मला आता माझ्यासाठी एक छान गाणं म्हणावं अशी इच्छा आहे. माझ्यासाठी कुठलंही तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है, ये उठे सुबह चले ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पल को के तले, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. क्या बात है, तुला खरं तर पाडव्याचं हे गिफ्ट मिळालं असेल, पण संपूर्ण महाराष्ट्राने आज पियुषचं हे गाणं ऐकलेलं आहे. दिवाळी गिफ्ट महाराष्ट्रासाठी आणि तुझ्या सगळ्या चाहत्यांसाठी. आता हे तू छान गाणं गायल्याबद्दल तुला लाडू. जाता जाता मयुरी उखाणा तर व्हायलाच हवाय दिवाळी निमित्त. ओके, पण हा पण घेणार आहे उखाणा, तर मी घेणार आहे उखाणा, पियुष पण घेणार आहे उखाणा. तो असंच जरा असं सुसाधू गाणे. गूळ खोबरं खमंग झालं करंजीचं सारण, गूळ आणि खोबरं खमंग झालं करंजीचं सारण, पियुष रावांचं नाव घेते दिवाळी सणाचं कारण. क्या बात आहे, वा वा पियुष. एबीपी माझाच्या दरबारात आला दिवाळीचा सण, एबीपी माझाच्या दरबारात आला दिवाळीचा सण, मयुरी 8 महिने झाले लग्नाला आता तरी आय लव्ह यू म्हण. क्या बात आहे. काय गाणं ती
थँक्यू सो मच पुन्हा एकदा तुम्ही दोघे या ठिकाणी आलात आणि इतके छान गप्पा मारल्या त्याबद्दल. आणि आता पुन्हा एकदा तुम्हाला दोघांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्हाला शुभेच्छा.